गाजर का हलवा तैयार है। खूपच मस्त एक नंबर दिसत आहे। नमस्कार मंडळी, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि बाजारात पण लाल लाल मस्त पैकी गाजर यायला लागलेले आहेत। आपण कोणत्याही समारंभाला गेलो तर प्रथम स्वीट डिश कोणती असते तर गाजराचा हलवा। मलाही खूप आवडतो, तुम्हाला पण आवडतं का? तर आज आपली आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा आणि तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। गाजर खाण्याचे खूप फायदे असतात। गाजरामध्ये विटॅमिन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, तसे विटॅमिन ए सुद्धा असतो। गाजर खाण्यामुळे आपली स्किन सुधारते, केस मजबूत होतात, तसंच आपली दृष्टी सुधारते, हाडे मजबूत होतात। हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गाजराचा किस घेतलेला आहे, 250 ग्रॅम मावा आहे, 250 ग्रॅम साखर आहे, काजू, बदाम, 1 चमचा वेलची पूड आहे, शुद्ध घी आहे आणि इथे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचं। आणि थोडा परतून घ्यायचंय। नंतर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं वाफेवर शिजवायचं आहे। तुम्ही पाहाल गाजराचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला परतवत राहायचंय। आता आपण झाकण काढूया आणि ह्याच्यामध्ये दूध टाकूया। आणि मिक्स करूया। गाजर दुधामध्ये शिजवल्यामुळे ना त्याला मस्त पैकी चव येते। आता 5 मिनिटं आपण परत शिजवूया। मध्ये मध्ये परतत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। आता आपण साखर मिक्स करूया। साखर तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे घेऊ शकता कारण गाजर खूप गोड असतात। आपण मिक्स करून घेऊया।
गाजर हलवा बनवताना ना आपण गाजर जास्त शिजून नाही घ्यायचं, थोडं अर्धसच ठेवायचं, त्यामुळे तो खायला छान लागतो। आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं शिजवूया। तुम्ही पाहू शकता गाजराच्या हलवामधील पाणी आणि दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मावा टाकूया। मिक्स करूया। मावा पूर्ण एकजीव करून घ्या, त्याची गुठली राहायला नाही पाहिजे। आता याच्यामध्ये आपण वेलचीची पूड टाकूया। मिक्स करूया। वेलचीची पूड टाकल्याने ना मस्त पैकी चव येते आणि स्वादिष्ट लागतो हलवा। तसेच ह्याच्यात आपण काजू आणि बदाम टाकूया। आणि 1 चमचा साजूक तूप टाकूया। आणि सर्व आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आणि 2 मिनिटांनी आपल्याला परत असंच परतवायचं आहे। मंडळी तुम्ही पाहाल खूप मस्त पैकी कलर आलेला आहे। गाजर हलवाचा मस्त पैकी सुगंध सुटलेला आहे। एक नंबर दिसत आहे। आपला गाजर हलवा तयार आहे। खूपच मस्त। वाव यमी, खूपच छान झालेला आहे हलवा। मंडळी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला भारती गरज लाईफस्टाईल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।